गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत ईपीडब्ल्यूएच्या व्यवसायात 63.5% वाढ झाली असून ह्या व्यवसायातर्फे व्यवस्थापनात होत असलेल्या संपत्तीत 2017-18 51.2% वाढ झाली आहे. कंपनीच्या दृष्टीने पुणे हे महत्वाचे केंद्र आहे आणि तेथील ग्राहकांच्या तंत्रज्ञान वापराच्या क्षमतेत सतत सुधारणा होत असून 2017-18 व्यवसाय 39% वाढले आहे अशी माहिती राहुल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. इडलवाईज पर्सनल वेल्थ ऍडवायझर या इडलवाईज वित्तसेवा समूहाच्या संपत्ती व्यवस्थापन आणि शेअर दलाच्या विभागाच्या प्रगतीची माहिती आज जाहीर करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या काळात ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनीची 2 प्रमुख सॉफ्टवेअर TX3 आणि EMT निर्माण केले असून सर्वच ग्राहकांना ते फायदेशीर ठरत आहे. EMT हे खास प्रकारचे मोबाईल ट्रेंडिंग ॲप आहे. त्यावर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्हीवर व्यवहार करता येतात अशी माहिती जैन यांनी दिली आहे. तो इडलवाईज में हम लोग टेक्नॉलॉजी पे काफी फोकस करते हैं एंड हमारा एम है कि हम सुपीरियर टेक्नोलॉजिकल प्रोडक्ट्स बनाएं. सो उसी को ध्यान में रखते हुए हमने ये EMT ऐप बनाया है विच इज़ वन ऑफ द हाईएस्ट रेटेड ऐप. इसका 4.4 रेटिंग है, सबसे ज़्यादा रेटिंग है इंडिया में. 9.5 लाख इसके डाउनलोड्स हैं एंड इट और वो आपको हेल्प करते हैं टू इन्वेस्ट इन टू इक्विटी मार्केट्स, इन्वेस्ट इन म्यूचुअल फंड्स, इन्वेस्ट इन NCDs और बहुत सारा डेटा भी प्रोवाइड करते हैं. इससे आप मार्केट को ट्रैक कर सकते हैं, आप इकोनॉमी को ट्रैक कर सकते हैं, आप कंपनीज को ट्रैक कर सकते हैं. इसका पूना में भी बहुत यूसेज है. हमने उन्होंने देखा है कि लास्ट 3 साल में हमारे ऐप का यूसेज 150% से ग्रो हो रहा है ईयर ऑन ईयर. और एक बहुत इंटरेस्टिंग बात है कि 40% ऑफ आर ऐप यूजर्स जो हमारे ऐप यूज़ करते हैं वो मिलेनियल्स हैं, यंग जनरेशन है जो काफ़ी ऐप को यूज़ कर रहा है आजकल.